सरपंच इकडे आहे तुम्ही साहेबांकडे. साडेसातला ही घटना झाली ना. गेवराय रस्ता तुमच्याकडून मला किती. मी एस टी काळे, वन परिमंडळ अधिकारी दौलताबाद. तसेच माझ्यासोबत एडी तागड साहेब, वन परिमंडळ अधिकारी औरंगाबाद. यांच्या कार्यक्षेत्रामधील पाटोदा गावात या ठिकाणी एका मेंढीची बेबट सदृश्य प्राण्याने हल्ला करून शिकार केल्याची घटना घडल्याची दिसून येत आहे. त्यानुसार आज आम्ही या ठिकाणी स्पॉट व्हेरिफिकेशनसाठी आलेलो आहे. सदर ठिकाणी बिबट्या सदृश्य प्राण्याचे ठसेसुद्धा दिसून येत आहेत. त्यानुसार वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली जाईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल. तरी गावकऱ्यांनी बिबट्यापासून सावध राहावे, एकट्या दुकट्याने फिरू नये, समूहाने फिरावे आणि शक्यतो काम नसल्यास रात्रीच्या वेळेस बाहेर पडू नये, असे वन विभागातर्फे आवाहन करतो. धन्यवाद. पश्चिंदर महानोर राहणार कंचनवाडी. मी पाटोदा शिवारमध्ये आम्ही काल इथं संध्याच्या सकाळी येऊन गेलो. सकाळी येऊन गेल्यानंतर संध्या मी इथं बसायला आणल्या मेंढ्या. संध्याशाम आम्ही वाघूर बिघूर मारली. आम्ही दोघं जण वाघूर फुकीत होतो आणि मग हे बयान त्या आमच्या मेंढ्या पशी उभा होत्या. आम्ही संध्याशामाला मेंढ्या घेतल्या वाघरी टाकायला. त्याच्या गरबडी मग तिने एक मेंढी आमची मागं मारली. आम्हाला काही कळलं नाही तर तिने मेंढी मारल्यानंतर आम्ही मेंढ्यामध्ये घातल्या. मेंढ्या बिंद्या साऱ्या बाहून टाकल्या बकऱ्या वगैरे. आणि नंतर आम्ही चहा पित बसलो. त्या टायमध्ये आमच्या हल्ला केला. हल्ला केल्यानंतर मग आम्हाला कळलं इथं बिट्ट्याला. पण आम्हाला असं वाटलंच नाही की आपलं काही जनावर बिगोर मारलं. सकाळच्या टायमाला जेच आम्ही रातभर जागी होतो मग जे तेच नुसतं जायच्या होतो कुत्री रोन मिळतो आणि डारक्या फोडतो. तर मग आम्ही कुरडे हातात घेतल्या. नंतर आम्ही मधात जाऊन बसलो. मध्ये गेल्यानंतर आम्ही चितगड रातभर पिटलो. 4 वाजेपर्यंत आम्ही जागी राहिलो. 4 वाजेपर्यंत नुसत्या डारक्या आहेत होतो आजूबाजून आमच्याला. मग सकाळच्या पारी उठल्याच्या नंतर आमचा मावशीकडे बाहेर आला होता बाथरूमला. तेव्हा त्यांना ती मेंढी दिसली. तेव्हा आम्हाला कळलं आपली मेंढी रात्री मारली. तोवर काय आम्हाला माहीत नव्हतं मेंढी मारली काय झालं. मग ज्या टायमाला सकाळी 4 वाजता रामायण चालतं पारण त्या टायमाला तो गायब झाला. तर तोपर्यंत आम्हाला तिने झोपा येऊन दिली नाही आणि रातभर आम्ही ओरडत होतो. म्हणजे आम्ही ओरडू म्हणजे आमच्या घशे बसले. आणि आम्ही वाघरीमध्ये जाऊन बसलो. वाघरीसुद्धा आम्ही बाहेर आलो. आम्हाला एवढी भीती वाटली पण तरी आम्ही त्याचं सगळं टक्कर घेतली. तरी आम्ही त्याला शिव हाड शिव कडी धरलो. तो काही आमच्या कळला नाही. फक्त आजूबाजून लांबून दुरून पळाला आणि डारक्या फेकी होता.